आर्णी तालुक्यात विद्युत चोरीच्या 96 फौजदारी कारवाई करण्यात आल्या. अशी एकूण 13 लाख रुपयांची विद्युत चोरी आर्णी तालुक्यातील ग्रामीण भागातून जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात विद्युत वितरण कंपनीच्या आर्णी उपकार्यकारी अभियंता कार्यालयाने केली आहे. आर्णी तालुक्यातील लोणी जवडा लोणबेहड सर्कल मधील ग्रामीण भागात ही कारवाई करण्यात आली. कलम 135 भादवी अंतर्गत विद्युत चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण भागात आकुडे टाकून डायरेक्ट विद्युत चोरी करण्यात येते. अशा प्रकारे विद्युत चोरी वापरलेले केबल व उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. ही संपूर्ण कारवाई आर्णीचे नवनियुक्त उपकार्यकारी अभियंता पवन शेडामे यांच्या मार्गदर्शनात लोणी सहायक अभियंता विक्रमादित्य तडस संतोष शिवणकर ग्रामीण भाग आर्णी मुकेश गुल्हाने कनिष्ठ अभियंता जवडा सौरभ नेताम कनिष्ठ अभियंता लोणबेहड तसेच विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. आर्णी उपविभागा अंतर्गत जवडा आर्णी शहर आर्णी ग्रामीण लोणी आणि लोणबेहड येथील कनिष्ठ अभियंता तसेच सहायक अभियंता यांनी सुमारे 96 ग्राहकांवर वीज चोरीची कार्यवाही केली. त्यामध्ये जवळपास 13 लाखाचा भूर्दंड त्या ग्राहकांना देण्यात आला. तरी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे मी वीज ग्राहकांना असे आवाहन करतो की त्या ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरावे व महावितरण कंपनीत सहकार्य करावे. रफीक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्णी.